याबाबत मोठी उत्सुकता होती. त्यांनी सावंतवाडी पर्यटन महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी नगरपंचायतीचे आयोजन या भव्य अशा महोत्सवाच्या निमित्ताने मंचकावर उपस्थित असलेले सावंतवाडीचे नगराध्यक्ष सन्मान्य बबन साळगावकरजी, उपस्थित असलेले सावंतवाडीचे CEO, उपस्थित असलेले आमचे संजू परब, सावंतवाडी नगरपंचायतीचे सर्वच मान्य नगरसेवक, उपस्थित असलेले मंचकावर सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज सावंतवाडीच्या नगरपंचायतीच्या आयोजित जो भव्य असा महोत्सव आयोजित केलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून आपल्यामध्ये आज इथे उपस्थित झालेलो आहे. सन्मान्य बबन साळगावकरजींचं आमंत्रण आलं, त्यांनी आग्रहाचं निमंत्रण पण माझ्याकडे पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की हा जो महोत्सव आहे तो या वर्षी सर्व पक्षी आहे, सगळ्यांना घेऊन एकत्र करून आम्ही हा महोत्सव आज आयोजित करणार आहोत या वर्षी. म्हणून एका चांगल्या व्यक्तीने, चांगल्या माणसाने, चांगल्या मनाने जेव्हा मला आमंत्रण दिलं तेव्हा मी कुठलाही विचार न करता त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेलो आहे. तसा आपण सावंतवाडीकरांनी आम्हाला सन्मान्य राणे साहेबांना नेहमीच पाठिंबा आणि आशीर्वाद आम्हाला सगळ्याच बाबतीमध्ये दिलेला आहे. हल्लीच्या झालेल्या सावंतवाडी नगरपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद असतील, आमच्या सावंतवाडीच्या सगळ्याच नागरिकांनी नेहमीच एक भरघोस असा एक पाठिंबा आमच्या मला आणि माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांना दिलेला आहे. आज या एक चांगल्या महोत्सवाच्या निमित्ताने एक चांगलं वातावरण आमच्या सावंतवाडीमध्ये बघायला मिळतं. तसं म्हटलं तर हल्ली आमच्या सावंतवाडीबाबत TV वर असेल किंवा वृत्तवाहिनींवर असेल थोड्या वाईट किंवा खराबच बातम्या ऐकायला मिळायच्या. आंबोली घाटामध्ये घडलेल्या घटना असतील किंवा अन्य कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतील, पण तरीही आमच्या सावंतवाडीचं नाव उज्ज्वल करण्याचं काम, किंबहुना उज्ज्वल ठेवण्याचं काम बबन साळगावकरजींनी केलं, यासाठी मी मनापासून त्यांचे धन्यवादही देईन आणि शुभेच्छाही देईन. एक चांगला व्यक्ती जेव्हा एका शहराचं नेतृत्व करतो तेव्हा आमच्यासारखे लोक मग कुठल्याही पक्षाचे असतील, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. म्हणून बबन साळगावकरजी एक चांगलं काम या शहरामध्ये करतायत, म्हणून त्यांना साथ आणि पाठिंबा देण्यासाठी मी आवर्जून इथे मी उपस्थित झालेलो आहे. खरं म्हटलं तर आमचे बबन साळगावकरजी हे तसं म्हटलं तर स्वाभिमानी आहे, म्हणून आवर्जून मी इथे आलेलो आहे. हल्लीमध्येच काहीच महिने अगोदर त्यांनी जेव्हा ते आत्मकलेश ते आंदोलन केलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं, एक चांगल्या व्यक्तीला आत्मकलेश करायला लागतं, एका नगराध्यक्षाला आत्मकलेश करायला लागतं, म्हणून तेव्हाच कुठे ना कुठे वाटलं की बाबा आमचे बबन साळगावकरजी हे खऱ्या अर्थाने स्वाभिमानी आहेत, म्हणून या मंचकावर येऊन त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा किंबहुना स्वाभिमानी शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित झालेलो आहे. त्यांना एक चांगलं उज्ज्वल भविष्य आहे. सावंतवाडीचं नेतृत्व, शहराचं नेतृत्व ते करत आहेत, म्हणून या सगळ्याच प्रक्रियेमध्ये आज आम्ही विरोधात असलो किंवा वेगळ्या पक्षात असलो तरी सगळेजण आपल्या सावंतवाडीच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकाच मंचावर आहोत आणि जेव्हा जेव्हा विकासाचा विषय येईल तेव्हा आम्ही सगळेजण
खांद्याला खांदे लावून आपल्या सेवा करण्यासाठी एकत्र येऊ हाही संदेश देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो आहे. परत जाता जाता सावंतवाडीच्या नगरपालिकेला आणि त्याच्या सर्वच सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांचा आदर सत्कार करण्यासाठी मी त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निशीजी, आपण या महोत्सवाला उपस्थिती दर्शवली आणि या महोत्सवाला शुभेच्छाही दिल्या. मी किती स्वाभिमानी आहे तो दादांनाही माहीत आहे, परंतु आम्ही सगळे एकत्र येऊन हे उत्सव साजरा करतोय. गेले 16 वर्षापूर्वी दीपूभाईंनी हा उत्सव सुरुवात केली आणि याची मॅन मॅनेजमेंट ही संपूर्ण नगर परिषदेची असते. कुठच्याही प्रकारच्या इव्हेंटला ही मॅनेजमेंट दिली जात नाही. माझे कर्मचारी, माझे नगरसेवक आणि जनता एकत्र येऊन हे आपण उभे करतोय. अत्यंत कमी पैशामध्ये केलेला हा महोत्सव आहे. इथलं फूड फेस्टिवल बघितल्यानंतर दूरदूरचे लोक या ठिकाणी येतात, आनंद घेतात. जवळजवळ गेल्या 4 दिवसामध्ये, आजचा 4th, 4th दिवस संपलाय, जवळजवळ 25 कोटी रुपयापेक्षा जास्त व्यवसाय या निमित्तानं झालाय. तुम्ही आलात, मला तुम्हाला धन्यवाद देतो. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या होमबीचवर होणाऱ्या या पर्यटन महोत्सवात आमदार नितेश राणे यांची ही सदिच्छा भेट जिल्ह्याच्या राजकारणात मात्र चर्चेचा विषय बनली आहे. राजकीय वर्तुळात आता याचे काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. कॅमेरामन प्रसाद कदम, संदेश कारिवडेकर सह ब्युरो चीफ सागर चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी.